बारची जागा मागितली जात आहे असं म्हणून ठाकरे गटाकडून एक टीका केली जात आहे. असं आहे, कांजूर मार्गची जागा एका डेपो करता आधीपासून मागितली गेली आहे, परंतु त्या जागेचा विवाद आहे तो हायकोर्टमध्ये चाललेला आहे. आणि ही जी मेट्रो कार शेडची जागा या मेट्रो थ्री करता मागितलेली आहे, ही काही आता कांजूर मार्गची जागा आहे ती सिक्स करता मागितलेली आहे, ती थ्री करता मागितलेली नाही आहे. कांजूर मार्गची जागा मेट्रो थ्री करता योग्य नाही असा रिपोर्ट आमच्याही काळातल्या कमिटीने केला आणि स्वतः उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी समिती तयार केली होती हाय लेवलची एससीएस सौनिक यांची, त्या समितीने स्पष्ट अहवाल दिला की हे कारशेड मेट्रोमध्येच फिजिबल आहे, ते कांजूरमार्गला नेलं तर प्रचंड खर्च वाढेल आणि चार वर्ष डिले होईल, त्यामुळे त्यांच्याच कमिटीचा तो रिपोर्ट आहे. मला असं वाटतं केवळ इगो करता कांजूरमार्ग त्यांनी त्या ठिकाणी धरून ठेवला आणि आम्ही देखील वारंवार हीच भूमिका घेतली की जर कांजूरमार्गची जागा रिकामी असती त्याचा वाद नसता तर तिथे खर्च करूनही नेला असता, पण तिथे वाद चाललेला आहे. आणि आता मेट्रो कारशेड करता आरेमध्ये एकही झाड कापायची आवश्यकता नाही, एकही नाही, त्याच्यामुळे सगळं तिथे तयार असताना 29% कारशेडचं काम पूर्ण झालं आहे, एकूण प्रकल्पाचं 85% काम पूर्ण झालं आहे आणि चार वर्ष ही इन्व्हेस्टमेंट डेड करून 15-20 हजार कोटी रुपये परत त्याच्यावर एस्कलेशन देणं हे कोणाच्या खिशातले पैसे आहेत, ते कोणा व्यक्तीच्या खिशातले पैसे आहेत का हे जनतेच्या खिशातले पैसे आहेत, हे असे वाया जाऊ देणार नाही.